तत्व तुमची लग्न जमाय मदत करणार आहेत. म्हणजे कसं असतं, आम्हाला टेन्शन आहे लोकांचं, अजूनही सांगतो लोकांना पैसा कमी असू द्या तरी लोक ॲडजस्टमेंट करतात, पण मुलगा संस्कार एक पाहिजे. माळकरी बुकानी ही वारकरी असले लोकांचं काय नाही, लोकांना फक्त मुलगा निर्व्यस्ती पाहिजे, धार्मिक पाहिजे. लग्न काय होत, माळबुकेची ताकदही महाराष्ट्राच्या बाहेर पाच राज्यात फिरतो, मला जिंदगी टोल नका नाही, आग्रा हायवेला नाही, मेघ हायवेला नाही, टोलच नाही, नुसतं माऊलीन जे हरीन माळन बघ चला पुढू. आणि 17 वर्षाचा रेकॉर्ड आहे पोलीस बांधवांनी, आयुष्यात फक्त एकदा हात केलता गाडीला, हात सुद्धा केला नाही, आणि एकदा केलता त्यांनी मी मला चेह पाजला आणि पुढं लावलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश की ह्या माळकडं बुक्याकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पॉझिटिव्ह आहे, म्हणून तुम्ही आपली धर्म तत्व टिकवा आणि पुरींच्या आया पुरींना साहेबाक शिकवा. मला कलेक्टर जावाय पाहिजे, उपाशी मारायचा आहे का त्यो मारायचा आहे का जावायला, खलास करायचा आहे तुम्हाला, मग तुमचं म्हणणं काय नेमकं, पुरेला चेहा बनवा येतो का, म्हणे आम्हाला सुशिक्षित जावं. आणि ह्यांच्या आटीत लय डेंजर, मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, आणि आई बाप त्याला नसले पाहिजे. आ बघ आता बचत गट, तुम्हाला बी पोरग आहे तेव्हा जर पुढच्या पार्टीनं जर हे आटी घातल्या तुम्हाला मरावं लागेल. उग काय बी काढायचं आणि मांडायचं, ती बी काय आबाळातून पडलंय का, किती काय अपेक्षा एका माणसाकडून, सगळं आपल्या मना जोगं मिळत असतं. तुम्हाला जमीन बरं, जमीन बी पाहिजे, आणि पूर्ण परत काय सांगतात, आमची मुलगी शेतात येणार नाही, मग जमीन काय पेटवाय पाहिजे काय, नाही जमीन तुम्हाला पाहिजे कशाला, ही काय पाहिजे का काय नेमकी, मग जमीन तर पाहिजे आणि पोरगी राहण्यात येणार. अरे काय तुम्ही पिळू पिळू घेत आहे पोरांना, उगं मिळाना म्हणून ती होय होय म्हणतात. पोरांच्या बापांच्या तर आकलीच बंद झाल्या, ते म्हणतात महाराज कसली का होईना बघा, आणि हे टोनगा पिवळा करावा, तो लई अड्यावाने करायला लागला. आणि पुरींच्या बापांची लई मजा आहे, आता पुरींचा बाप म्हणजे नुसतं गावात टपरी चिहा प्यायला फुकटचा, आणि पोराचा बाप लांबच पळत येतो, पुरीच्या बापाला कसा करतो जे हरी, ते म्हणतो आमदा नाही करायचं जा घरी. ते आलता चिकटायला, पण ह्याने लांबूनच हाकावला. तसं नाही तसं नाही, पण हाय तुमच्याकडे मुलगी, आमचा बी मुलगा आता चाललंय औंधा करायचं, मग करून टाकू फायनल, हाय एका गावात चांगली मुलगी. ते म्हणतो फायनल करायचं काय नाही बा, पण पुरीचा बाप म्हणतो मी मोकळाय बा, आपल्याकडनं रुपये ना ठोकळा, आपण साधन कदा मोकळा, मग आपलं हे तुमचं ना आमचं जमायचं कसं. त्यो म्हणतो सगळं आमचं, फक्त कोणाला सांगू नका, तुमचंही म्हणून सांगा, पण मी हात टेबला खालून पैसे देतो तुम्हाला. आणि टोटल खर्च रे पोरांच्या बापांचा, आणि पुरीचा बाप नुसता फेट्याचा तुरा बांधून पंक्तीत मोकळा हिंडतो, भरपूर जावा कचून खावा बांधून न्यावा. आणि पोराचा बाप पंक्तीत न हिंडतो, पोर पाहून वाडा रे साहेब संपत आला साहेब फक्त तिकडे, त्याच्यामुळे लय अवघड झालंय लग्नाचं, त्याच्यामुळे क्वालिटी कमवा आणि पोरीला साहेबाक शिकवा. आणि पोरीला सांगतो पोरगा पाहिला आला ना एका बैठकीत लग्न फायनल करायचं नाही, लावून धरायचं, तुम्हाला डिमांड आले मग थोडं वजन बिहा ना, ओग कुणा संग बावळ्यासंग लग्न करू नका, जरा क्वालिटी वन बघवा ना. पोरगा पाहिला तिला आय टीत येतो पुरगी बघा, शर्ट एकाचा पॅन्ट एकाची मोबाईल पाचव्याचा शैलिंग हाणायला, बुलेट गाडी दुसऱ्याची आणतो पेट्रोल चौथ्याचं, की खाणाय गेला नडगीस सडकली कवाच बुलेट चालवली नाही, येताना कॉल म्हणला बुलेट काली गावला. आणि मग पुरगी बघा आल्या, पुरगी पाटा बसतीन ह्यो खुर्ची बसून टांगव टोन टाकून पोरीची म्हणलं होतं, ए तुझं नाव काय, पोरगी सांगते नाव, तुझं शिक्षण, पोरगी म्हणते 17वी, ह्याज जीसीबी ड्रायव्हर मेलन वड्याला माती उपसू उपसू. मुलींनी घाबरायचं नाही, त्याला काय जेवढं विचारायचं नाही तेवढं विचारून द्यायचं, आणि त्याचं झालं म्हणायचं तुझं झालं का आता, आता तू बस पाटाव, मी बसते खुर्ची, तुम बसायचं खुर्ची, मुलीनी त्याला काय बेचाय जावा, त्याला लावायचं कुकू, आता मस्तभर रंगवायचं चांगलं मस्त पैकी, गंध पिंध हाणायचा त्याला, आणि मग त्याला पाटाव बसवायचं मांडी घालून गपचूप, आणि तुम्ही खुर्ची बसायचं म्हणायचं. तो प्रश्न विचारले ना, आता माझे प्रश्न ऐकून त्याची उत्तरं दे,
तुला देव देश धर्म शिवाजी संभाजी सुखदेव राजगुरु भगतसिंग महात्मा गांधी लोकमान्य टिळक सत्यनारायण सावरकर चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद अहिल्याबाई होळकर ह्याच्यातलं काही कळतं का? मला ह्याच्यातलं काय नाही कळत. मग उठ, घाल बूट आणि तसा सूट. तुला महापुरुष कळाना, संत कळाना, देश कळाना, तुझं संग लग्न. दुसरा प्रश्न, दारू, मावा, गुटखा, गांजा, जुगार, मटका, झटका, चटका, तुला काही व्यसन आहे का? तो मला नाही. बस. तिसरा प्रश्न, मी सीता, तू राम, तुझ्या कौशल्यात, तुझा बाप दशरथ, ही चार नाती मला मान्य, तुला मान्य आहेत का? कुणी म्हणायचं? हा, पण आताच्या मुली बिले हुशार आहे, त्या उलट बापाला म्हणतात पप्पा मुलगा असा बघा, त्याला आई नको, बाप नको, बहीण काय भीताडा संघ बोलचून का लग्न झालं वाग पोरी. आणि मुलीने पुढचा प्रश्न, त्याच्या पुढचा प्रश्न, त्याला शौचालय बांधलं आहे का? आणि त्याला उपप्रश्न, ते चालू आहे का? आता काय काय बांधतात, आणि त्या मधल्या भांड्यात फळीक टाकतात, आणि त्या त्याच्या आंघोळ्या करतात, ओम नम शिव आरती बांधलंय. अवघड रे अवघड. तुमच्या गावात शिरताने सुद्धा मला लाज वाटली रे. टरमाळे घेऊ घेऊन काय काय चालली होती. गावातून सुद्धा गाडी घुसवत नाही रे. अरे लोक चंद्रावर गेले आणि तुम्हाला 10,000 संडास बांधणं होय ना. महिला मंडळ, साडी मागू नका, पण ती बांधून घ्या. तुम्हाला पण तुम्हाला मला साडीच मरायचंय का? साड्या तरी किती असावं. आमच्या गावात एका मात्या माऊली अख्खं कपाट भरले साड्याचं, तिने असं कपाट खोलून साडी अंगावर पडल्या, ती जाग्या मिली गुदमरून, जाग्या मिली, ती साड्या बुजूनच गेली, तिला श्वासच घेता येईल का? मर्रा एवढ्या साड्या लागतात. जी गरजेचं आहे ती बांधून घ्या ना तुम्ही. 12,000 देतय झेडपी, 12,000 फुकाट शौचालयाचं. ही सरपंच, ही ग्रामपंचायत कॉन्टॅक्ट साधून ती घ्या ना लागतो. आणि वरून 4,000 श्वास खड्ड्याला आहे, म्हणजे 16 आहेत तुम्हाला. थोडंफार तुमचं टाका, आरोग्याची काळजी ही गरजेचं आहे. ती दिला फुकाटची किंमत कळत नाही लोकांना. एक जणाने ग्रामपंचायतकडून संडास बाथरूम घेतलं, त्याच्यातच पान टपरी टाकली त्यांनी. टपरी आलं का? टाकणाराला अक्कल नाही, पण मावा घेणाऱ्याला कळावं आपण कुठला माल घेतोय. अवघड झाले. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं व्रतन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या धर्माला किंमत हे टिकवा. नुसतं लोकांना वाटतं शिवजयंती जोरदार, अजिबात नाही. शिवजयंतीच्या ऐवजी त्यांच्या विचाराची जयंती करा. काय शिवशाहीची काय व्याख्या आहे? तरुण युवकांनो, 4 वाक्य लिहून घ्या. व्यसन करून तुम्हाला मिळणार नाही काही. वाईट गोष्टीमध्ये कधी तुमचा घसरून देऊ नका पायी. रात्री 12 डोळ्याला कोणती स्त्री दिसली, तिला जर तुला मानताला ना आई, तर महाराष्ट्रात का येणार नाही शिवशाही? रामराज्यानंतर जर लोकांना कोणतं राज्य वाटत असेल तर त्याचं नाव आहे फक्त शिवशाही. आणि ते आणायचं तुमच्या हातात आहे. तरुण युवकानं मुलं मुली धर्म टिकवा. वाटोळं झालं सगळं ना, आपण केलं, दुसरे नाहीत आपल्याला. दुसऱ्याच्या धर्माला अजिबात नावं ठेवू नका. ह्याचा असं तुला काय करायचं? दुसऱ्याचा का? तुझा किती श्रेष्ठ आहे हा जगाला सांग. विवेकानंदाने दुसऱ्याच्या धर्माला नावं ठेवली नाहीत, पण आपला किती श्रेष्ठ हा जगाला पटवून सांगितला. आणि म्हणून आज त्यांचं ग्रामपंचांमध्ये फोटो आहेत. कोण कोणाचं? एक सांगतो, तत्वाला किंमत आहे. ज्यांना अभ्यासाचा छंद, त्यांची बुद्धी नव्हती मंद, भारताच्या तत्वज्ञानामध्ये झाले होते दंग, त्यांचं नाव स्वामी विवेकानंद. त्यांचा आदर्श घ्या. चेहऱ्यावरती तेज आहे, मनगटामध्ये ताकद आहे, बुद्धीमध्ये धैर्य आहे. असा आजचा युवक घडणं ही काळाची गरज आहे. म्हणून तरुण पोरांना सांगतो, क्वालिटी कमवा, काम करा. कामाला काय लाजायचं आहे? बाहेरच्या राज्यातली पोरं येतो आणि पोटं भरतात आणि आपली बोंबलं थिंडतात. युपीचे ते वडापाव बनते, बिहारचं पुल बांधते, झारखंडचं फुटाणे ऐकते, पंजाबचं गहू कापते, नेपाळी रखवालदार करते, आंध्रचं बोरं ठोकते, केरळचं हावभरते, राजस्थान जिलबी आणि महाराष्ट्र बजाव. डीजे किरण येड्या मरण टाळ घेऊन इकडतो. अरे बाहेरच्या राजा देतो आणि बिहळी ऐकते ना आपलं पिऊन त्याला दम टाकते. ए बिहळी दे त्याला दम टाकतो. कांदा टाक, कांदा टाक बिहळ, शेव टाक, चांगली घुसळ रे, लिंबू पी रे. आणि खाऊन झाले का? हे लिहून ठेव. बिकार कोणी काढला? बिहळीवाल्याची उधारी 3 वर्ष देणं होय ना.
मोकळे बाटले इकणाऱ्याने गाड्या घेतल्या आणि ज्यांनी बाटले मोकळे केले त्याच गाडी ड्रायव्हर येऊन दे रिवसार मरना खाली. काम करण्याची प्रवृत्ती राहिली नाही, कष्ट नको वाटते. ज्याला त्याला वाटते फुकाट फुकाट होत नसतं भाऊ, इथं घामच गळावं लागतो. इथं आम लोकांना मजा वाटते, कीर्तन करण्याची लई मजा. इथं आतून बनेल ओलं झालं आहे आमचं, की ज्याचं जळतं त्याला कळतं. लोकांना वाटतं महाराजांचं लई पैसे पैसे, मग घिटाळ करण झटका. इथं एक चपाती एक चाल जाग्यावर जिरते, एका चालीत नाही एका चपातीचा भोगाच होतो, इतकं आरडावं लागतं इथं. मग कीर्तनात जर 22 चाली होत असतील टाळकरांनी किती चपात्या रेटल्या हाणले, 22 तर खाल्ल्या पाहिजे का नाही. 3 खात्या तरी लोक म्हणते टाळकरी लय जेवत, मग टाळ घेऊन बघ म्हणजे कळण तुला. ही बघ तिथे कठीण शिळावरील पुळ, ही एवढं सोपं आहे. आमच्या आताडे आतून दुखतं ते प्रवास करू करू, आणि ही एवढं सोपं नाही. पण ही कसं असतं, लोकांना वाटतंय महाराजांनी गाडीने इशीन, अरे कुकरमध्ये बटाटा शिजतंय भाऊ तसं गाडीत माणूस शिजून निघतंय, एवढं सोपं नाही. पण एक लय खणायचा महाराजांचे लय मजे आणि लय पैसे, रोज एक गाव फिरायला नवं नवं खायला. मी म्हटलं चल माझ्या संग, तुला 500 रुपये रोज देतो ना, 8 दिवस फिरून दाखव माझ्या संग. टाकला गाडीत आणि असं फिरलो म्हणता मराठवाडा आणि विदर्भन नागपूर आणि कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे आणि मुंबई नाशिक आणि औरंगाबाद आणि बीड आणि लातूर आणि हिंगोली. तेव्हा 9व्या दिवशी खालीच उतारला आणि म्हणला जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. नगर रे म्हणला तुम्ही तुमचं कीर्तन बघून घ्या म्हणला, झोपोची आहे नाही गाडीत म्हणला. म्हणजे ही ज्या हे सोपं नाही, ही बी कष्टच आहे तर बोलायचं. म्हणजे ही काय एवढं, ही आधी आम्हाला पाठ करावं लागतं, म्हणजे आठवावं लागतं, मग डोक्यात साठवावं लागतं, मग तुमच्या पुढं पटवावं लागतं, आणि एखादा आडवं भेटलं तर त्याला कटवावं लागतं. म्हणजे एवढं सोपं नाही ना, म्हणजे कष्टच आहे. म्हणजे सांग पकवा जाता श्याम महाराज आपल्याला ऐकताना मजा वाटते. वा फुकट नाही, किती वर्ष झालं, 7 वर्ष झालं. माझी 7 वर्षाचं तप आहे ना, इथं मी 17 वर्ष झालं माझं रेकॉर्ड आहे. मी पहिलीत असल्यापासून कीर्तन करतो. आता मी MA माझं सेकंड इयरला ॲडमिशन आहे 17वीला, म्हणजे साध्या भाषेत म्हणजे 17 वर्षाचं तप ही फुकट नाही. ही महाराज मंडळी असेल गाण्याचे, ही खालचा सालावायला वर्ष जाते काय काय ना. वरच्या पंचमला तर आताडीच तुटतात, तरी बसल्या बसल्या काय काय खालून अशी बोटं दाखवतात. वर म्हणा मरत्यान का, अलग एवढा जीव तोडून पकवाजवलं तरी एखादा येडमट म्हणतो म्हणावं असा नाही वाजला, मग तू वाज मला काय येत आहे गप मर. समाजी तुला नाही ना, मग तू फक्त त्याचा आनंद घे ना, तू आडवा का चलवतो बा. म्हणजे ही अशी इचित्र असतात काय काय, आणि मग हे फुकट नाही. हे आम्ही बोलतो ही बी कष्टच, ही घामाचा पैसा, असं काही कोणी म्हणायचं नाही. ही ओलं होतं यातून, आणि मग कष्टाशिवाय पर्याय ना हे मला सांगायचं. कोणतंही क्षेत्र असू द्या, तुम्हाला कष्ट करावंच लागते. काही काम करा, कामाला जायचं नाही, कष्ट करा. पण कष्टाला नीतीची जोड ठेवा. आता नीतीच राहिली नाही म्हणून नीती ठेवा, नम्रता ठेवा, स्वाभिमान ठेवा, या मातेबद्दल स्वाभिमान. आणि एक सांगतो, डॉक्टर इंजिनियर IPS PSI कलेक्टर प्रांत तलाठी व्हा का तुमची लग्न होणार नाही. सध्या लय बुवा बाट आहे, पुरीच मिळणार. पण कुणाला ज्याला संस्कार नाही त्याला डॉक्टरचं लग्न ताटकळलं असं कधी ऐकलं का? PSI लग्नावाचून 2 महिने ताटकळला, त्यांचं झालेलं कळत नाही. कारण क्वालिटीला किंमत आहे ना, तो क्वालिटी कमव दारात रांग लागेल ना. कधी करायचं तुमचं बोंबलं थिंड तो तोंड आत्मावा फुटका चत्मा बनपटगा मा वळडा हा बेवजा तो दारूपे तो आईला उलटं बोलतो बापा डोळ वाटतो दिसन त्याच्या गुंड्या तोडतो गावातून मोटरसायकल येतो तो वचाक वचाक मावा खातो. तुला बघितलं तरी DJ वाल्याला घाम सुटतोय. कोण पुरीचं वाटोळ कराय मोकळंय बा, मरना काम करना, काहीतरी छापका मिळू ना समाजात. लोक म्हणले पाहिजे हे डॉक्टर जायला नाही, ह्यांचा पोरगा आहे बरं का, वजनदार आहे बरं का, क्वालिटीला किंमत आहे ना. एक जण असाच म्हणला हे लग्न, म्हणलं मी जमवतो पण मरक तोंड करू नको. म्हणलं कस काय, म्हणलं चल माझ्या संग. म्हणलं काय करावं लागेल, म्हणलं गळ्यात माळण कपळाला बोका. मला खरं सांगा बरं का, माळ घातल्यावर जमन का? मी म्हणलं मी जमवतो खाल. आता मला काय माहिती, पण म्हणलं होतंय माळ करी लग्नासाठी. आणली माळ, पण त्यांनी बारीक माळ आणली. म्हणलं बारीक माळ घातल्या पूर्वी बारीकच मिळेल. म्हणलं नाही मोठी पाहिजे, मग टपऱ्या म्हणायचे माळ. एवढं लच म्हणे कचाकच म्हणे हाडकाला रुतायचं. झोपताने म्हणायचं लय रुत त्यात आहे. मी म्हणले लग्न रुथून द्या रुथून द्या.
लग्न म्हणलं गडी लोकच व्हायचा, बुका लावायचा असा बारीक, म्हणलं मोठा लाव, आणि म्हणलं कपाळ काळ होईन की लग्न लावतो असा बुका, आणि असे टपऱ्या माळन पांढरे कपडे धोतर नेहरून टोपीन असा बगळा बनवला. कुठे किरताना गेलं की मी पुढं देव महाग, काही दिवसांनी तीच पुढं मी महाग, लोक त्याच्याच पाय पडायची, महाराज महाराज आर म्हणलं खऱ्याला किंमतच ना. कीर्तन झाल्या लोक विचार करायचे आयो ही तर संघ आलेलं होत, आणि तरी बी लोक उलटा विचार करायचे पोरग माऊली संघ राहते, व्यसन नसन, धार्मिक असन, आईबापाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसतंय, बुका लावते, देऊन टाका पोरगी आलं. 10 पोरांची लग्न जमविली आमच्या गावाकडले मी, 10 पोरांची हेच पॅटर्न माळन बुका. हिथं जर कोणाचं जमत नसल म्हणून जरा धर्म टिकवा. स्वच्छ सर्वेक्षण 2021 केंद्र सरकारची योजना गावागावाने, त्याच्यात लाभ घ्या. आमच्या कर्जत नगरीने लाभ घेतला आणि 150 वर दिवस झाले, रोज सकाळी 1 तास 500 माणसं काम करायला असतात श्रमदान. गावचे सगळे कागद सकट उचलून अत्यंत साफ, व्हिडिओ, तहसीलदार, प्रांत, नगराध्यक्ष, डॉक्टर, सगळे उद्योजक, म्हणजे गावचा अभिमान नाही पण स्वाभिमान म्हणून सांगतो की 150 जास्त दिवस कंटिन्यू स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काम करणारं कर्जत हे भारत देशात कर्जतचा पहिला नंबर लागला आहे. तुमच्या गावकऱ्यांनी सुद्धा त्याच्यात लाभ घ्या. काला झाल्या पत्रवाळे इकडे तिकडे ह्या उचलायच्या कुणी, गावात तरुण पिढी आहे, रोज सकाळी तुम्ही अर्धा तास व्यायाम करता तसा व्यायाम समजा, एक या, एक ठराविक स्पॉट ठेवला, मंदिराच्या कडची सगळी जागा साफसफाई करा, दुसरं एखादं ठिकाण असेल, चौक असेल, स्टँड असेल, ही स्वच्छता तिथे लक्ष्मीने, ही काळाची गरज आहे. म्हणून या पद्धतीने सुद्धा धार्मिक जीवन जगत असताना सामाजिक क्षेत्राचं सुद्धा भान आपल्याला असायला हवं. नाम घेतलं तर काम क्रोध बाधत नाही, मग पाहिल्यानंतर फायदा काय. धर्मार्थ काम मोक्ष शिवादेकता प्रत्यक्ष धर्मार्थ काम, 4 पुरुषार्थ तुमच्याकडे हात जोडून उभे राहतील. हे नुसतं प्रत्यक्ष पाहिल्याबरोबर शिवजींच्या दर्शनामध्ये इतकी ताकद आहे. मग काहो महानाथ बाबा, जर महादेवजींची कृपा झाली तर फायदा काय. नाथभवंता, जर महादेवजींची तुमच्या कृपा झाली तर तुम्हाला कळी काळाची भीतीच राहणार नाही. अभंगाची एकादनी शिव अभंगाच्या शिवाच्या चरणात नाद बाबा सांगा. एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा, कळी काळाची भीती नाहीशी करण्याची ताकद शिवजींच्या कृपेमध्ये आहे. अशा धनेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये हा सुंदर सोहळा समस्त ग्रामस्थ व जर सरकटेकर मंडळी गोड कार्यक्रमाचं नियोजन, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये एखादा शब्द गेला असेल, मुलगा त्याने माफ करा, माझे गुरु जन्मते वडील, हरिभक्त परायण बलभीमजी बाहू पठाडे, वडीलच गुरु कसे. यशोदेच्या पुढं कृष्ण चालायचा तुरु तुरु, कृष्ण नाही दिसला की यशोदा बघायची हुरु हुरु, अगदी बालपणापासून पंढरपूरची वारी केली सुरू, कारण वडीलच आहेत माझे गुरु. हा, वडिलांच्याच कृपेनं पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरण्यात
जी टॉकीजला कीर्तनं झाली 15-16 वेळेस, यूट्यूबला 4-500 कीर्तन, लई कमी वयात प्रेम केलं सगळ्या महाराष्ट्राने युवा पिढीनं. आणि इतक्या कमी वयात स्वाभिमानाची गोष्ट सांगतो की माझं आता 24 वय चालू आहे, वयाच्या 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबांनी माझ्याकडून 2 कोटीचं माऊली मंदिर पूर्ण करून घेतलं. हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहे. कीर्तनकार लोक पैसे घेतात, त्याची चर्चा करतात, घेतलेल्या पैशाचं काय करते ते कर्जतलं येऊन बघा. 2 कोटीचं माऊलीचं मंदिर आहे महाराष्ट्रात नाही अशी माऊली तुकोबाची मूर्ती, 5 फूट उंचीची पद्मासनात बसलेली ज्ञानोबराय, अशी पाहिली आहे, वेद लावी, आत्ता ज्ञानोबराय बोलते ना अशी मूर्ती आहे. तुकोबराय शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंदांचे 10-10 फूट उंचीचे पुतळे आहेत, हजारो झाड आहेत, 100 बाय 50 35 लाखाच्या 52 पाटाचं सुद्धा आता सध्या काम चालू आहे, 2 दिवसात ते सुद्धा पूर्ण होते. म्हणजे हे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. म्हणून एवढं भव्य दिव्य संस्थान तुमच्या आशीर्वादानं कमी वयात भगवंताने ते कार्य माझ्या हातून करून घेतलं, असे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असावेत. सर्व गायक वादक मंडळी सुंदर साथ, म्हणून एकदा गायक वादक मंडळींसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. शिष्टीमाल्या दादाने सुंदर आवाज दिला, त्यांनाही धन्यवाद. सगळे रती महारती मंडळी, आमचे गजाननरावजी आगाव, हे सगळेच मंडळी माझ्या पुणे आज उपस्थित राहिले. कार्यक्रमाचं यश नो चाललं होतं, पण गावातल्या तरुण मंडळीनं विशेष आग्रह केला आपली परंपरा खंडित पाडायला नको, म्हणून तरुण पिढीनं विशेषतः जास्त अट्टास करून हा सोहळा घडवून आणला. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात असणारा हा सप्ताह, पण आपण थोडं कोरोनाचं हा गांभीर्य लक्षात घेता आपण गोड पद्धतीनं अगदी मोजक्या स्वरूपात थोडेपरी निर्याण आविटीतीची घ्यावी खरी या पद्धतीनं आपण सोहळा आयोजित केला. पण पुन्हाच एकदा समस्त गावकरी म्हणणे धन्यवाद. कीर्तनाचं सौजन्य वगैरे नाही ना कोणाकडे, यजमान वगैरे नाही, समस्त गावकरी मंडळींना धन्यवाद. झालेले शेवाद ज्ञानोबाराय तुकोबार यांच्या चरणी समर्पित. जास्त वेळ काही घेत नाही, पुढेही लांब कार्यक्रमाला सकाळी जायचं आहे, त्यामुळं या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली.